कारण सकाळी आपण आम्हाला सांगितलं एक 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 सगळ्यांची घ्यायला पाहिजे हा तुमचा तुमचा पूर्ण अधिकार आहे परंतु सदस्य म्हणून आम्ही आमचे सुद्धा काही अधिकार आहेत आणि काही महत्त्वाच्या विषयावर हे करत असताना त्याला जर न्याय मिळत नसेल तर मग आम्हाला 20-20 वर्ष इथे राहण्याचा काय अधिकारच नाही आणि म्हणून नाही गंभीरच विषय आहे अर्थात गंभीर विषय करा तुम्ही म्हणजे संसदीय कार्यमंत्री बोलतील आणि मलाही याच्यावर बोलायचंय थोडं तुमचं झालं असेल तर प्लीज थांबा सभापती महोदया भाईना अशी विनंती करेन की लक्षवेधीच्या माध्यमातून त्याचं नीट उत्तर येईल उदाहरणार्थ भाई ज्या पोर्टलचा उल्लेख करतायत तो उल्लेखच चुकीचा आहे ते पोर्टल खरेदीसाठी आहे केंद्र सरकारने टेंडर काढावं लागू नये त्यात वेळ जातो म्हणून भाई दुसरं या ह्या नाही भाई त्या दुसरं ह्या ज्या 10 एजन्सी ज्यांना अशा प्रकारचं मनुष्यबळ पुरवण्याची परवानगी यावर कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन हे थांबवलंय आणि त्यात कायदेशीर चर्चा चाललेली आहे की समजा त्याला जो रेट दिला आहे तो रेट आपण डायरेक्ट त्या कर्मचाऱ्याच्या अकाउंटला टाकला आणि त्याला फक्त कमिशन दिलं या सगळ्या ऍडमिनिस्ट्रेशन असं करता येईल का यासाठी सरकार कायदेशीर करते आणि मग ते इनडायरेक्टली गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई मानले गेले तर काय होईल म्हणून विधी न्याय त्याच्यावर विचार करते तुर्त हे सगळं थांबवलेलं आहे तरी मी आता लगेच काहीतरी अब्रप्ट म्हणणं बरोबर नाही लक्षवेधीच्या निमित्ताने ते मंत्री उत्तर देतील की हे सगळं थांबवलं आहे डायरेक्ट एम्प्लॉईच्या अकाउंटला पेमेंट जाणार आहे फक्त त्या एजन्सीला कमिशन मिळणार आहे पण ते असं अब्रॉड उत्तर देणं सोयीचं होणार नाही आणि तो पोर्टलचा परचेसिंगचं राहते हे पहा तुम्ही सगळे अनुभवी सदस्य आहात खूप वर्ष काम करताय उद्याचा वार जो आहे तो विरोधी पक्षाचा प्रस्तावाचा आहे त्या प्रस्तावामध्ये काय घालायचे मुद्दे हे तुमचा अधिकार आहे त्याच्यामध्ये महत्वाचे आपण 3-4 मुद्दे घेतो आणि विरोधी पक्ष नेते आहेत शशिकांत शिंदे आहेत तुम्ही स्वतः सतेज पाटील आहेत अजून जे बरोबर सदस्य आहेत तुम्ही हा विषय प्रस्तावात घेतला तरी त्याच्यावर चर्चा होऊन उत्तर मिळणार आहे त्याच्यामुळे लक्षवेधीत नसेल घ्यायचं आपल्याला आणि तुमचाही मुद्दा बरोबर आहे की प्रत्येक सदस्याचे एक एक लक्षवेधी देईपर्यंत प्रत्येक सभासदाला 2-2, 3-3 लक्षवेधी मिळतील असं नाहीये तर त्यामुळे प्रस्तावात तुम्ही हे घ्या त्याच्यावरती संबंधित मंत्री उत्तर देतील पण तुम्ही लक्षवेधीबद्दल नाराज दिसला म्हणून म्हटलं प्रस्तावात घ्या चालेल ठीक आहे मग आम्ही ती लवकरात लवकर स्वीकारायचा प्रयत्न करतो आणि आपण ती घेऊ ठीक आहे हां नाही पण ती तुमचीच राहणार ना तुम्ही सांगताय ते आम्ही ऐका आणि परत आमचं नुकसान करून घ्या कोणाच्या तरी महत्वाच्या विषयाच्या मी लक्षवेधी दिलेल्या आहेत सगळेच देतात आणि त्या तशा पद्धतीने लागल्या पाहिजेत त्याला न्याय मिळायला पाहिजे ही भूमिका आहे ठीक आहे तुम्हाला वेळ पडल्यास सन्माननीय भाई जगताप वेळ पडल्यास तुम्हाला एक ऍडिशनल आम्ही 97 चर्चा देऊ तुम्हाला पाहिजे त्या विषयावर त्यामुळे उगाच तुम्ही मनात काही शंका कुशंका आणू नका लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा